त्यांनी नावं जाहीर करावीत, कदाचित त्यांच्या डोक्यात माझं नाव असेल तर मी सांगू इच्छितो की एकही रुपया मी त्या ठेकेदाराकडनं घेतलेला नाही. नगरमध्ये कुणी माणूस शिरला आणि शिर्डीला जर जायला निघाला तर त्या शिर्डी रस्त्याच्या धक्क्यामुळे अतिशय हैराण होऊन जातो. तर तुम्हालाही तसे आदरे बसत असेल, तुमची गाडी समजा इम्पॉर्टंट असेल, पण त्या रोडचं नक्की आहे काय की त्या लोकांचा जो प्रवास तुमच्या मतदारसंघात जाणाऱ्या लोकांचा प्रवास केव्हा सुखकर होईल? निश्चित मला आज तुमच्या कार्यक्रमाला यायला त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. बरं, माझ्याकडे काय इम्पोर्टेड गाडी नाही, आपलं इनोव्हा गाडी आहे. पण मात्र प्रश्न हा तुम्ही जो अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे, आणि एकच फक्त तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो, त्या रस्त्यावरती आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झालेला आहे. निश्चित सर, थोडंसं तो गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे अत्यंत गंभीर विषय आहे आणि त्याकडे तेवढ्याच संवेदनशीलतेनेच बघायला हवं, माझंही मत आहे. खरं तर जेव्हा मी आमदार झालो तेव्हापासूनच मी त्या याच्यावर हात घालायला सुरुवात केली, पण तेव्हाच अशी माहिती कळली की हे याचं राज्य सरकारच्या PWD विभागानं प्रक्रिया करून केंद्र सरकारच्या नॅशनल हायवे NH अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI पाठवलेलं आहे. त्या पाठवण्यामागे देखील थोडंसं काही मी सांगायचो की अरे काहीतरी करा, पण तुम्हाला ते तिकडंच दिलेलं आहे, आपल्या काही हातात नाही, असं सारखे विषय व्हायचे. आणि मग ते ठीक आहे, राज्यात असो केंद्रात असो, शेवटी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे ती असं मी काय म्हणणार नाही, मी काय त्यांच्याकडे आहे त्यांनीच बघावं विषय नाही. परंतु ठीक आहे, एवढ्या सगळ्या ह्याच्यानंतर कुठंतरी काम चालू झालं. हो, काम चालू झाल्यानंतर देखील माझ्या मतदारसंघामध्ये गुहा म्हणून गाव आहे, तर त्या गावात काम चालू असताना जे काय निकष पाळायला पाहिजेत, किंवा एक रस्ता बंद केल्यावर एकच चालू आहे, तर ते बोर्ड व्यवस्थित लोकांना दिसेल अशा मोठ्या आकारामध्ये लावले गेले पाहिजेल, तर अशा काही गोष्टी ठेकेदाराकडनं काही घडल्या नाहीत. आणि जवळपास 2 महिन्याच्या अंतरामध्ये त्या गुहा परिसरात 1 किलोमीटरचा 2 किलोमीटरचा परिसर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यातले काही स्थानिक, जवळपास बरेचसे स्थानिक होते, त्या गावातले होते. आणि त्यावेळेस मी त्या ठेकेदाराला अत्यंत खूप दम भरला, म्हटलं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल म्हटलं. ते जे बॅनर तिथं जे काय डायव्हर्जन आहे त्याचे अशी उगं काहीतरी मोडक्या तोडक्या ह्याच्यात अक्षर लावलेले, ते व्यवस्थित लाव, हे कर. आता ठीक आहे, त्यानंतर दुर्दैवानं ते ठेकेदारांनी काम सोडलं. तर ठेकेदारांनी काम सोडल्यावरही वेगवेगळ्या चर्चांना काहीतरी ऊत आला, बिनबुडाच्या काही चर्चा त्या ठिकाणी येणारच आहेत. म्हणजे खासदार सुजय विखेने आरोप केला की त्या ठेकेदाराला टक्केवारी मागितली आहे आणि ते टक्केवारी मागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी नाव नाही कोणाचं घेतलं आणि टक्केवारी जे घेतात त्यांची नावं मी उघड करू असं पण त्यांनी चॅलेंज. ठीक आहे, त्यांनी करावीत, नावं उघड करावीत, लोकांच्या समोर येईल, खरं पारदर्शकपणे झालं पाहिजे. मला माहित नाही त्यांच्या डोक्यात कुणाचे नाव आहेत. राष्ट्रवादीचे म्हटले तर ठीक आहे, मी पण त्या मतदारसंघातला त्या रस्त्याचा तिथला आमदार मी पण राष्ट्रवादीचा आहे. वास्तविक पाहता खरं तसं राहता मतदारसंघामध्ये जास्त मोठा पॅच खराब आहे. सगळ्यात जास्त पॅच खराब कुठला असेल तर तो राहता मतदारसंघात, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघ, हा राहता मतदारसंघ, हा त्यांच्या मतदारसंघातला पॅच हा सगळ्यात खराब पॅच आहे तसं पाहिलं तर. आणि आम्ही काय कोणी काय आरोप केलं नाही की मग सगळ्यात काम तिकडचंच का रखडलंय किंवा काय, असं काही विषय नाही. पण हे त्यांनी नावं जाहीर करावीत, कदाचित त्यांच्या डोक्यात माझं नाव असेल तर मी सांगू इच्छितो की एकही रुपया मी त्या ठेकेदाराकडनं घेतलेला नाही. मी त्याला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं, त्या ठेकेदाराला नाही, त्याचं कोण इथं जो काय होता, आणि त्याला मी झापलं. पण ते कशामुळे, तर हे बाबा 9 लोक जर मतदारसंघातली आपणच सांगितलं जर का जात असतील आणि तिथला लोकप्रतिनिधी म्हणून मी काहीच बोलायचं नाही, असं थोडी चालणार आहे काय. शेवटी बाबा मी त्याला म्हटलं तू ते व्यवस्थित मोठ्या अक्षरात लाव, जे काय निकष आहेत ते व्यवस्थित पाळ. लोकांचा जीव म्हणजे काय असं छोटी गोष्ट नाही ना. एकाही माणसाचा जीव, तुम्ही 46 लोकांचा आकडा नाव घेतलं, एकाही व्यक्तीचा जीव जाणं हे तेवढंच वेदनादायक आणि एक संवेदनशीलता त्या ठिकाणी असावी लागते. तेवढा विषय मी फक्त केला. एकही रुपया त्यांच्या डोक्यात मला माहित नाही नेमके कोणाची इतर कोणाची नाव आहेत काय, परंतु नावापेक्षा किंवा आरोपापेक्षा लेख काम आता कधी मार्गी लागेल. तेच मला सांगायचंय की हे लोकप्रतिनिधींनी टक्केवारी घेतली वगैरे वगैरे मागितली काय, हे गौण विषय आहे. मुळात विषय असा आहे की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी काहीतरी निर्णय दिला की जे काय
एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स कायम स्वरूपाचा टेम्पररी नाही परमनंट एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स असल्याशिवाय हे काम करू नयेत. अच्छा. आणि मग ते ठेकेदाराने ते 4-5 महिन्यात खरं करून घ्यायला पाहिलं होतं काय. ओके. पण ते केलं नाही आणि ते मला असं वाटतं की त्यांनी फोरक्लोजर की बाबा आता हे परवडत नाही किंवा होणार नाही माझ्याकडनं हे आता हे NGT कारण दाखवलं, EC कारण आहे मेन. मेन कारण ते आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स. हे जे काय टक्केवारी बिक्केवारी तसं असेल तर मग टक्केवारीचा जर विषय असेल तर मग नगर तो आपला पाथर्डी करंजी तिकडचा रस्ता तो ते तर मी आमदार होण्यापासूनच्या अगोदरचं काम रखडलेलं आहे तेव्हा ह्यांचेच खासदार आमदार ह्यांचेच पक्षाचे होते. मग तिकडेही टक्केवारीचा होता का विषय काय? तर हे विषय नाही आहे. हे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा देखील विषय आहे आणि त्यांनी अर्ज केला की मला हे करायचं नाही, हे आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सला एवढे दिवस लागतील तेवढे दिवस लागतील, माझ्या कामाची मुदत एवढीच आहे. त्यामध्ये खरं बसून ह्यांच्या सगळ्यांचं सरकार त्यांनी बसून मार्ग काढायला पाहिलं होतं खरं काय. आता मी ऐकतो की नवीन टेंडर होणार आहे त्यामध्ये देखील हीच अट असणार आहे, परत एन्व्हायरमेंट NGTचा EC विषय असणार त्याच्यामध्ये देखील. मग खरं हे इतरांवरती आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा तो जो विषय आहे तो व्यवस्थितपणे बसून सोडून काहीतरी जर केलं असतं.